आज दिनांक 30 ऑक्टोबर 2020 रोजी पैगंबर जयंती निमित्ताने ऑल इंडिया उल्मा बोर्ड महाराष्ट्र सांगली जिल्ह्याच्या वतीने जेके हॉल मिरज येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. चला रक्त देऊया, रक्ताचे नाते जोडूया. सदर शिबिरास रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शिबिराचे उद्घाटन मिरजेचे पोलीस उपअधीक्षक अशोक विरकर साहेब यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका कुमारी नरगिस सय्यद होत्या. प्रमुख उपस्थिती म्हणून ॲडव्होकेट सौ विल्किस बुजरुक, प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुछावर, डॉक्टर अक्षय पाटील, डॉक्टर गुरु भगली, जनरल सर्जन हे होते. रक्त संकलनसाठी शाश्वत रक्तपेढी मिरजने सहकार्य केले. जिल्हा अध्यक्ष उमर फारूक भाई ककमरी, जिल्हा उपाध्यक्ष शाहनवाज भाई सौदागर, मिरज शहर अध्यक्ष सलीम जमखानेवाले, मिरज शहर उपाध्यक्ष फरीज फतेहपूर, मिरज तालुका सेक्रेटरी सय्यद मेहबूब अली कादरी व सर्व पदाधिकारी मुसा मजडोळे, जहीर मुछावर इत्यादी उपस्थित होते. आदिल मकानदार तालुका प्रतिनिधी मिरज. जगामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याचं आयोजन केलेलं असतं. प्रत्येक वर्षी पूर्ण जगभरामध्ये पैगंबर जयंतीच्या निमित्तानं ज्या काही मिरवणुका निघतात त्या बरोबर पाहण्यासारखे असतात, त्याच्यातून बोध घेण्यासारखा असतो. परंतु मागच्या एक वर्षामध्ये कोरोना COVID-19 त्या जो काही गुंतवणूक मिळू शकतो रोग पूर्ण जगभरामध्ये निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळं सर्वच आपण जे काही धार्मिक कार्यक्रम आहे मिळून काढले ते शासन स्तरावरून रद्द करण्यात आलेल्यामुळे यावर्षी ज्या पद्धतीनं इतर उत्सव आपण कार्यक्रमांनी साजरे केले आहे त्याच पद्धतीनं पैगंबर जयंतीला अत्यंत साधेपणाने सर्व मिरजवासी साजरे करत आहोत. यापूर्वी आम्ही पैगंबर जयंती साधेपणाने साजरे करण्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन स्तरावर सर्व मुस्लिम बांधवांचे सर्व धर्मगुरूंच्या पण मौलवीची त्या ठिकाणी मिटिंग घेतली होती आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना आवाहन केलेलं होतं की यावेळी कोणतीही मिरवणूक काढू नये आणि पोलीस प्रशासनाला त्यांनी सहकार्य केलं आहे. त्याबद्दल मी सर्व मुस्लिम बांधवांना पोलीस दलाच्या वतीने खूप खूप आभारी आहे. आज यानंतर उपस्थित असणारे फारूक उपमंत्री शामनवाज चौदागर, सलीम जमखानेवाले, मेहबूब खादी साहेब, छत्रपती ॲडव्होकेट विकील गुजरोग मॅडम आणि या ठिकाणी आम्ही शहरामधून नेमलेले सर्व वेगवेगळ्या समाजातील युवक बांधव बहिणी. आज खरंतर पैगंबर जयंतीच्या निमित्ताने